रेबॅन आंतरराष्ट्रीय पातळीवर गॉगल्सच्या विश्वात जणू यांचीच चलती म्हणजे टूथपेस्ट म्हटलं की कोलगेट नूडल्स म्हटलं की मॅगी बिस्किट म्हटलं की पार्लेजी याचप्रमाणे गॉगल्स म्हंटलं की रेबॅन अशी ही ओळख आता जरी असली तरी त्यामागचे कष्ट आणि डोकं हे एका गरीब घरातल्या मुलाचं आहे असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणजे गॉगल्सच्या विश्वातही रेबॅनचीच मोनापोली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे ग्लेयर ग्लास गॉगल असं तुम्ही काहीही म्हणालात तरी त्यातला शहनशा म्हणजे रेबॅन अहो रेबॅनची मोनोपॉली ज्यानं केली ते डोकं आणि ती व्यक्ती आता आपल्यात नाहीये म्हणजे ते हयात नाही आहेत मंडळी हे सगळं प्रकरण काय आहे आणि हे डोकं नेमकं कुठल्या व्यक्तीचं आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल जाधव सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत रेबॅन हा इटलीतला ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला ज्यांच्या मालकीचा होता ते म्हणजे लिओनार्डो डेल वेचिओ हो। इटलीतली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आता हे सांगायचं कारण म्हणजे याच लिओनार्डो डेल वेचिओ हो यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय पण याच वेचिओच्या डोक्यानं रेबॅनला संपूर्ण जगभरात आपलं जाळं पसरवता आलं पण श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास आणि संघर्ष मोठा आहे कारण डेल वेचिओ यांचा जन्म बावीस मे पस्तीस रोजी अगदी गरीब कुटुंबात झाला त्यांच्या जन्माआधीच त्यांचे वडील वारले त्यांच्या आधी चार भावंड असल्यानं डेल वेचिओ अनाथालयात वाढले त्यामुळे पैशांची चणचण ही त्यांनी लहानपणापासूनच पाहिली होती समज येताच किशोर वयात त्यांनी काम करायला सुरुवात केली इटलीतल्या मिलान शहरातील टूल अँड डायमेकर मध्ये ट्रेनी म्हणून त्यांनी आपली नोकरी सुरू केली एकोणीसशे एकसष्ट साली त्यांनी लक्झर टिका नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला ते गॉगल निर्मितीसाठी लागणाऱ्या कंपन्यांना सुटे भाग विकायचे पुढे दशकभरानंतर त्यांनी याच कंपनीच्या माध्यमातून गॉगल्स बनवायचं ठरवलं आणि या कामाला सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्या कंपनीत बनवले जाणारे चष्मे गॉगल्स फक्त इटली पुरते मर्यादित होते मात्र हळूहळू त्यांनी आपल्या कंपनीचा पसारा वाढवला युरोपातील बाजारपेठा काबीज केल्या पुढे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी डिझायनिंग ब्रँड असणाऱ्या अनेकांशी करार केला पुढे यांनी रेबॅन आणि या मिळवली पुढे लक्झॉटिका या कंपनीनं लेन्सक्राफ्ट सनग्लास या कंपन्यांना खरेदी केलं परिणामी लक्झॉटिका कंपनीचा संपर्क थेट ग्राहकांशी येऊ लागला आणि याच बुद्धी कौशल्य आणि चातुर्याच्या जोरावर गॉगल निर्मिती क्षेत्रात डेल वेचिओनी आपलं साम्राज्य उभारलं पण याच रेबॅन ब्रँडचे सर्वे सर्वात डेल वेचिओ हो, आता हयात नाहीत आणि इटलीतील उद्योग विश्वातही आपला बादशहा गमावल्याचे भावना उद्योजकांकडून व्यक्त होते त्यामुळे रेबॅनचे मालक जरी आज हयात नसले तरी रेबॅनचे गॉगल्स चष्म्यांच्या रूपानं ते कायम आपल्यासोबत राहतील हे नक्की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माहिती पण वाटला असेल तर शेअर करा ताज्या साठी पाहत रहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका